हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? इंडिया टू ऑस्ट्रेलिया मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज दिवाळी आहे तर दिवाळीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला ऑस्ट्रेलियात आम्ही दिवाळी कशी साजरी करतो हे दाखवणार आहे. आणि आज आहे लक्ष्मीपूजन, तर लक्ष्मीपूजन आमचं झालेलं आहे, तर ते मी कसं केलं होतं ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. तर चला पहा. अशा प्रकारे फुलं आणि पानं वापरून मी रांगोळी काढलेली होती. स्वर दिवाळी खूप एन्जॉय करत होता, त्याला आपले भारतीय सण बऱ्यापैकी माहिती झालेत आणि आवडतात पण, तर तो मला बऱ्यापैकी मदत करत होता. तर दिवाळीच्या फराळाला त्यांनी कशी मदत केली हे पण पहा. स्वरने अशा प्रकारे चकली बनवली होती आणि त्याला खूप मजा येत होती. इथे कुठे गिरणी नसते त्यामुळे भाजणीच्या चकल्या काही आम्हाला करता येत नाही, त्यामुळे मी मैद्याच्या चकल्या केलेल्या होत्या. आणि हा बाकीचा सगळा फराळ मी दिवाळीला केलेला होता. चला तर मग आता मी धनत्रयोदशीची पूजा कशी केली होती हे पण तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर मी यामध्ये पण केलेलं होतं. गणपती बाप्पा मोरया. तर हा मिठाईचा बॉक्स आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला दिलेला होता आणि मी पण आपला फराळ त्यांना दिलेला होता. तर चला तर आता पहा आम्ही लक्ष्मीपूजन कसं केलं होतं हे पहा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच नेमकं आमच्याकडे धोधो पाऊस पडत होता. तसं पाहिलं तर आत्ता इथे उन्हाळा चालू झालेला आहे आणि एकदम कडक उन्हाळा असतो की AC लावून बसावं लागतं, पण आत्ता इथे पाऊस पडत आहे. तर इथं पाहिलं तर दिसेल तुम्हाला मी लक्ष्मीपूजन कसं केलेलं आहे. आणि तुम्हाला दिसेल की दिवाळीचे मी जवळपास सगळेच पदार्थ बनवलेले आहेत. फक्त अनारसं त्यामध्ये नाही आहे, तर चकली, लाडू, करंची, शंकरपाळी या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. इथे पाहिलं तर ही काजू कतली पण घरीच बनवलेली आहे. आणि बाकीचं तुम्हाला दिसेलच कसं बनवलेलं आहे. रांगोळी इथे मिळते पण तरी आमच्या घरामध्ये फुलं असतात, त्यामुळे मग फुलांची रांगोळीच मग सहसं तरी मी काढते, त्यामुळे ही अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे. आणि पहा मग आमचं लक्ष्मीपूजन कसं आहे. आणि ही अशा प्रकारची लक्ष्मी इथे ऑस्ट्रेलियात मिळते. आपल्या भारतात जी असते त्या टाईपमध्ये लक्ष्मी इथे मिळत नाही, तर ही लक्ष्मी आम्ही आणलेली होती. तर अशा प्रकारे आज मी लक्ष्मीपूजन केलेलं आहे. आणि दिवाळीमुळं वातावरण खरंच खूप छान आहे, पण आमच्याकडे नेमका पाऊस पडतो आहे, त्यामुळे बाहेर जाऊन फुलभाज्या लावायचा किंवा बाकीची मजा आम्हाला करता येत नाही. आणि ऑस्ट्रेलियातली कपड्यांची खरेदी आणि इथल्या भारतीय दुकानांची मधली खरेदी, तर त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती. इथे वरती आय बटनवरती लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन नक्की पहा. तर इथे मागे पाहिलं तर तुम्हाला पाऊस वगैरे पडताना दिसेल, तर आज इथे खूप पाऊस पडतो आहे, विजा वगैरे पण खूप आहेत. Thank you.
अशा प्रकारे ऑस्ट्रेलियातलं आमचं लक्ष्मी पूजन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत.